अमरावती विभागातील बसेस तसेच सोयीसुविधा याबाबत विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. विभाग नियंत्रकाने पत्रकार परिषद घेण्याची ही पहिलीच वेळ असावी. अमरावती बसस्थानकाची जागा, तेथील अपुरे सीसीटीव्ही कॅमेरे, बसस्थानकासमोरील प्रायव्हेट वाहतूक, दर्शनी भागातील कचरा, अपुरे सायकल स्टँड आदी मुद्द्यांवर पत्रकारांनी विभाग नियंत्रकाला घेरलंय. अमरावती विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. विभागांतर्गत 20 बस स्टँड असून त्यातून 361 बस धावत असल्याचं त्यांनी सांगितलं. नुकतंच राज्य सरकारने महिलांना अर्धे प्रवास भाड्याची सवलत दिली आहे, त्याबद्दल त्यांनी माहिती दिली. बसस्थानक विभाग नियंत्रकाने पत्रकार परिषद घेण्याची ही पहिलीच वेळ असावी. एसटीतर्फे मिळणाऱ्या सुविधांबाबत त्यांनी माहिती दिली, तसंच पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले. अमरावती बसस्थानकाची जागा कोणाची असा प्रश्न केला असता त्यांनी माहिती काढतो असं सांगितलं. अमरावती बसस्थानकासमोर प्रायव्हेट बसेस वाहतूक करतात, या बसेस प्रवासी पळवतात, यावर नियंत्रण का केलं जात नाही असा प्रश्न केला असता, दोनच TC आहेत, आमच्याजवळ मनुष्यबळ पुरेसं नाही, शिवाय पोलिसांचाही पूर्ण सहयोग मिळत नसल्याचं बेलसरे म्हणाले. आणि त्याच्यामध्ये आपली जी वर्कशॉप आहे ती कदाचित शिफ्ट होईल तपोवनला, आणि पूर्ण जो परिसर आहे तो आपल्याला मध्यवर्ती बस स्टँड म्हणून कदाचित दिसेल, पण अजूनपर्यंत कागदपत्री त्याची पूर्तता पाहिजे. डिटेल आम्ही देऊ. बऱ्याचशा जागा या कुठेतरी एखाद्या पर्सननी आपल्याला बक्षीस पत्र केलेलं असेल किंवा ते शासनासाठी दान केलेलं असतं, असे काही दानशूर लोक आहेत, म्हणजे ती जागा ज्यांच्या प्रायव्हेटची आहे त्यांनी कुठेतरी अधिकारपत्र दिलं असेल, म्हणूनच त्या जागेवर एवढं मोठं वास्तू तयार झालं ना. आणि नंतर कालांतराने दुसऱ्या तिसऱ्या पिढीमध्ये त्या जागेचं व्हॅल्युएशन वाढल्यामुळं कुठेतरी कॉन्ट्रावर्सी आली असेल. सुरू झाला तो हम उसको बोलते लोकेशन थोडासा सेट कर सकते, उसको बढ़ाने के लिए फिर करेंगे कुछ आप है. कैसा है कि कुछ जो प्रपोजल रहता है कि उस समय हमने 5 प्रपोज किए थे तो 5 आ गए. हमारे यहाँ पे सिर्फ चांदूर बाजार और परसवाड़ा, इनका रिनोवेशन चल रहा था तो वहाँ पे कैमरे नहीं है, और वहाँ पे भी हम लोग अभी डाले है ऑर्डर, वो शायद 2-3 महीने 4 महीने में हो जाएगा. बाकी बोरूड में चालू है, बाकी तुम्हारा सभी जगह चालू है. सर आपले 6 मार्च पासून ऍक्च्युअली कसं आहे की ST महामंडळाचा जो रेट आहे आणि प्रायव्हेटचा रेट आहे, म्हणजे हा होलसेलचा रेट आणि हा घाऊक म्हणजे रिटेलचा रेट, या रेटमध्ये तफावत होती, जवळपास 15-16 रुपयाची तफावत होती. म्हणून महामंडळानं त्यावेळेस 1-1.25 वर्षा अगोदर डिसिजन घेतलं की आपल्याला इथून भरल्यापेक्षा 12-15 रुपये स्वस्तात पडते, आपण बाहेर भरू. आता ते बाहेर भरल्यानंतर बरेच दिवस आपलं हे चालू राहिलं, रेटमध्ये फ्लक्च्युएशन्स होत गेले रिटेल आणि होलसेलच्या रेटमध्ये. आता मध्ये तफावत कमी आली तर ज्या पूर्ण ST महामंडळाचे जे 250 डेपो आहेत तिथं फक्त 3 प्रकारचे पेट्रोल पंप आहेत गव्हर्नमेंटचे, IOCL, BPCL, HPCL. ठीक आहे, या 3 कंपन्यांनी, म्हणजे काही कंपन्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला रेट ऑफर करतो कारण त्यांचासुद्धा बिझनेस जातोय, म्हणून त्यांनी या 1 तारखेपासून आगारात केवळ 5 CCTV कॅमेरे आहेत. 5 CCTV कॅमेऱ्यांनी आगाराचं नियंत्रण होतं का? बसस्थानकात अनेक चोरीच्या घटना घडतात, तेव्हा मागणीनुसार पूर्तता करू असं त्यांनी सांगितलं. दर्शनी भागात असलेला कचरा, सायकल स्टँड याबाबतही पत्रकारांनी त्यांना प्रश्न केले. आणखी 20 बसेस समाविष्ट होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक बेलसरे यांनी दिली. 21 मार्च 2023 रोजी अमरावती विभाग नियंत्रक कार्यालयात अमरावती जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित पत्रकार जे ST माहिती संकलित करत असतात त्यांच्याकरिता एका बैठकीचं नियोजन करण्यात आलेलं होतं. या बैठकीमध्ये सर्व पत्रकार मंडळींचं स्वागत करून अमरावती जिल्ह्यातील ST महामंडळाची जी सद्यस्थिती आहे याबाबत त्यांना अवगत करण्यात आलं. या जिल्ह्यातील प्रत्येक डेपोमध्ये किती चालकवाहक आणि किती बसेस आहेत याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे 75 वरील अमृत ज्येष्ठ नागरिकांनी मागील 6 महिन्यात किती प्रवास केला त्याची माहिती देण्यात आली. नुकतीच 50% महिलांना देण्यात येणारी महिला सन्मान योजना आहे यातील सर्व बारकावे त्यांना सांगण्यात आले आणि संपूर्ण आकडेवारी देण्यात आली. या दरम्यान पत्रकारांनी जिल्ह्याच्या वाहतुकीसंबंधी जी काही प्रश्नार्थक माहिती विचारली त्याचंही यथोचित आपण चर्चा केली. त्यामुळे एक छोटाखानी सभेचं जे आयोजन करण्यात आलेलं होतं ते एक अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर साधारणतः समापन करण्यात आलं.
आपली जी 50% महिला सन्मान योजनेची जी योजना आहे यामध्ये बऱ्याचशा महिलांना थोडा संदिग्धता आहे की शिवशाही बसेसमध्ये आपल्याला प्रवासाला मुभा आहे की नाही। मी पुन्हा आपल्या जिल्ह्यातील महिलांना आवाहन करू इच्छितो की ही जी 50% तिकीटमध्ये सवलत आहे ही एसटीच्या प्रत्येक बसमध्ये आहे, ती शिवशाही स्लीपर कम सीटर त्याचप्रमाणे पुणे मुंबई चालणारी शिवनेरी बस सर्वच प्रकारची बसेसमध्ये ही सुविधा आहे। त्यामुळे त्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा व महामंडळाच्या आर्थिक स्त्रोतामध्ये भर पाडावी ही विनंती। शिवाय महिला चालकांचंही ट्रेनिंग सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। 12 वर्ष ते 65 वर्षापर्यंत अर्ध तिकिटाचं प्रावधान राज्य शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे आहे, मात्र ती बस इतर राज्यात जाणार असेल तर तेथे हा निर्णय लागू नसल्याचंही बेलसरे यांनी सांगितलं।